कुणाचं वय 2 महिने असो, कुणाचं 2.5 महिने असो, कुणाचं 3 महिने असो, कुणाचं 4 महिने असो, आता घोडव्यामध्ये आणि नवीन लागण केलेले प्लॉट सुद्धा असतील त्या उसामध्ये काय काय करायचं बघा। आता त्या उसामध्ये साधारणपणे मी असं ढोबळ मनाने गृहीत धरतो की सगळ्या उसाचं वय आपलं 2 महिन्याच्या पुढचा लागणीचा ऊस असो किंवा घोडव्याचा असो 2 महिन्याचा पुढचा ऊस असं गृहीत धरतो आणि तिथून पुढचे खताचे डोस सांग। ज्यांचा 2 महिन्याचा आहे त्यांनी हा डोस लक्षात ठेवा, ज्यांचा नाही त्यांनी सोडून द्या। 3 महिने 4 महिन्यापर्यंत खताचे डोस सांगतो आणि पावसाळा डोस पण सांगतो। ज्यांना ज्यांना आपल्या पद्धतीने जे जे शेतामध्ये काम आहे ते करा। आता 2 महिन्याचा ऊस असं गृहीत धरा, लागण असेल पडवा असेल तर त्या 2 महिन्याच्या ऊसाला खताचा डोस टाकत असताना एका एकरला 1 ते 1.5 बॅग युरिया घ्या, नत्र घ्या, 1 ते 1.5 बॅग युरिया घ्या आणि शाश्वत पाणी असेल तर 1 पोता अमोनियम सल्फेट घ्या। पाणी कमी असेल तर अमोनियम सल्फेट टाकू नका, उन्हाळ्यामध्ये थोडस रान कडक येतं, पाणी असेल तर काय हरकत नाही। 1 बॅग अमोनियम सल्फेट आणि 1.5 बॅग युरिया आणि खताच्या प्रकारामधलं कोणतंही खत घ्या। 12-32-16 घेणार असाल तर 2 पोते, 10-26-26 घेणार असाल तर 2 पोते, क्रॉपटेक 9-24-24 घेणार असाल तर 2 पोते, DAP घेणार असाल तर 1 DAP आणि 1 पोटॅश, यापैकी कोणतंही एक खत घ्या। लेणार असाल तर परत एकदा सांगतो, 10-26-26 घेणार असाल तर 2 पोते, 12-32-16 घेणार असाल तर 2 पोते किंवा आहे बरं का त्यामध्ये किंवा क्रॉपटेक 9-24-24 2 पोते, यापैकी कुठलंही घ्या किंवा 1 DAP आणि 1 पोटॅश। युरिया मात्र पाहिजे, 1.5 पोते युरिया पाहिजे आणि पाणी शाश्वत असेल तर 1 पोता अमोनियम सल्फेट असा खताचा डोस 2 बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये मिसळून आपल्याला हा खताचा डोस द्यायचा 2 महिन्याच्या ऊसाला। आता ऊसाचं वय 3 महिने झालेलं आहे, लागणीचा ऊस 3 महिन्याचा, आता खोडव्याचा डोस थोडासा वेगळा राहील, थोडं खोडवा तात्पुरतं बाजूला ठेवा, पण 3 महिन्याच्या लागणीच्या ऊसामध्ये कांडी निघत असते, कांडी निघत असताना एका एकरला 1 पोतं युरिया पाहिजे, जमलं तर 1 पोतं अमोनियम सल्फेट टाकता आलं तर बघा आणि 1 पोतं पोटॅश घ्या, 1 पोतं युरिया, 1 पोतं अमोनियम सल्फेट, 1 पोतं पोटॅश। ज्या ऊसाचं वय 3 महिने आहे, कांडी निघायला सुरुवात झालेली आहे, अशा वेळी 1 बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये मिसळून टाका। याच्या अगोदर सूक्ष्म अन्नद्रव्य टाकलेलं नसेल तर नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं न्यूट्रिविन नावाचं मायक्रोन्युट्रियंट 10 किलो जरूर घ्या। पूर्वी टाकलेलं असेल तर या ठिकाणी टाकायची गरज नाही, पण 1 बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये मिसळून 90 दिवसाचा डोस द्या। आता लागणीच्या ऊसाचं वय 4 महिने झालेलं आहे आणि खोडव्याच्या ऊसाचं वय 3 महिने आहे, या दोन्हीला डोस सारखाच आहे। लागणीच्या ऊसाचं वय 4 महिने झालेला आहे आणि खोडव्याच्या ऊसाचं वय 3 महिने आहे, याचा डोस सारखाच आहे। भरणीचा डोस आपण म्हणूया, भरणी करत असताना एका एकरला परत 1.5 बॅग युरिया पाहिजे। अर्थात भरणी करत असताना तुमच्याकडे गॅरंटेड पाणी असेल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये भरणी करत असाल तर हा डोस नक्की टाका। एका एकरला 1.5 बॅग युरिया, 1 बॅग अमोनियम सल्फेट, एका एकरला 1.5 बॅग युरिया भरणीचा डोस, 1.5 बॅग युरिया, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 2 बॅग 12-32-16 किंवा 10-26-26, 2 बॅग 12-32-16 किंवा 10-26-26 किंवा क्रॉपटेक 9-24-24, याच्या जोडीला 2 बॅग सेपरेट सुपर फॉस्फेट घ्या। सुपर फॉस्फेट मध्ये गंधक पण असतो, सल्फर गंधक पण असतो, कॅल्शियम पण असतं आणि फॉस्फरस पण असतो। 2 बॅग सुपर फॉस्फेट, 1.5 बॅग युरिया, 1 बॅग अमोनियम सल्फेट, 2 बॅग 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा प्रॉपटेक 9-24-24 अशा खताचा डोस आपण घ्या। याच्या जोडीला आपल्याला 2 बॅगा सारथीच्या घ्यायच्या, 2 बॅगा सारथी कंसात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर 40 किलोची बॅग असते म्हणजे 80 किलो, सारथीच्या 2 बॅगा, सारथीच्या 2 बॅगा। आतापर्यंत सिलिकॉन टाकलेलं नसेल तर क्रॉप सिलिका नावानं मिळतं, 2 बॅगा सिलिकॉन घ्यायचे, क्रॉप सिलिका 2 बॅग, क्रॉप सिलिका 2 बॅग। त्याच्या जोडीला 10 किलो रिचार्ज ह्युमिक ऍसिड, त्याच्या जोडीला 10 किलो रिचार्ज ह्युमिक ऍसिड आणि हे सगळं 3 ते 4 बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये 5-6 दिवस भट्टी लावून टाकायचं। 5-6 दिवस ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खतामध्ये भट्टी लावून टाकायचा, 3 ते 4 बॅग ग्रीन हार्वेस्ट मध्ये। फक्त भट्टी लावताना त्यामध्ये युरिया मिसळायचा नाही, अमोनियम सल्फेट मिसळायचं नाही आणि सारथी सुद्धा मिसळू नका, त्यामध्ये गंधक आणि मॅग्नेशियम असल्यामुळे त्याला पाणी लवकर सुटते। 10-26-26 असेल चालेल, 12-32-16 असेल चालेल,
डीएपी असेल चालेल, सुपर फॉस्फेट असेल चालेल, आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची भट्टी वेगळी लावा आणि मुख्य अन्नद्रव्याची भट्टी वेगळी लावा. 5-6 दिवस सगळं मुरट ठेवा आणि मग शेताला खताचा डोस द्या. जोडीला 4 किलो रिजेंट अल्ट्रा किंवा फर्टेरा टाकायला विसरू नका. एक कीटकनाशक गरजेचं आहे. नंतर ऊसामध्ये सुद्धा काडी किडे येण्याची शक्यता असते. त्यासाठी फर्टेरा कीटकनाशक चांगलं काम करतं. कमीत कमी 4 किलो आणि जास्तीत जास्त 8 किलो फर्टेरा कीटकनाशक टाका. त्यातल्या त्यात महादन कंपनीचं क्रॉपटेक 924B वापर जास्त करा. त्यामध्ये नत्रस पुरत पालाश, गंधक मॅग्नेशियम, फेरस झिंक आणि बोरॉन अशी ही 8 घटक आहेत. थोडक्यात लागणीच्या ऊसामधला भरणीचा डोस सांगितला, खोडव्यामधला तुम्हाला शेवटचा डोस सांगितला. या पद्धतीने खताचे डोस देण्याचा प्रयत्न करा. आता ज्या शेतकऱ्यांना फवारणी करायची, ऊसामध्ये जाऊन फवारणी करणं शक्य आहे आणि तुम्हाला कारखान्यावर वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचं मल्टी मॅक्रो, मल्टी मायक्रो आणि वसंत ऊर्जा जर मिळत असेल फवारणीसाठी, कारखान्यावर उपलब्ध असणार, कारखान्यावर आपला जो बाजार आहे त्या बाजारमध्ये मिळणार, एका एकरला 200 लिटर पाणी घ्या. 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो VSI चं मल्टी मॅक्रो घ्या. 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो VSI मल्टी मॅक्रो घ्या. त्यामध्ये 2 लिटर VSI चं मल्टी मायक्रो नावाचं सूक्ष्म अन्नद्रव्य लिक्विड मिळतं, द्रवरूप, ते 2 लिटर घ्या. मल्टी मॅक्रो 2 लिटर, 2 किलो मल्टी मायक्रो 2 लिटर आणि त्यामध्ये वसंत ऊर्जा 1 लिटर, कंसात टॉनिक म्हणत चालेल, वसंत ऊर्जा 1 लिटर. या पद्धतीने ऊसाच्या पानावर सकाळी 10 च्या किंवा संध्याकाळी 4 नंतर पानावर फवारणी करण्याचा प्रयत्न करा. यानंतर जे फवारणी करणार असाल, थोडा ऊस मोठा झालेला असेल, 15-20 दिवसानंतर परत एक फवारणी करा. एकराला 300 लिटर पाणी घ्या. 300 लिटर पाण्यामध्ये 3 किलो VSI मल्टी मॅक्रो घ्या. VSI मल्टी मॅक्रो 3 किलो घ्या. VSI मल्टी मायक्रो 3 लिटर घ्या आणि वसंत ऊर्जा 1.5 लिटर घ्या. पाणी 300 लिटर, VSI मल्टी मॅक्रो, VSI मल्टी मायक्रो आणि वसंत ऊर्जा. मल्टी मॅक्रो 3 किलो, मल्टी मायक्रो 3 लिटर, वसंत ऊर्जा 1.5 लिटर. या पद्धतीने शेतकरी बांधवांनो कमीत कमी 2 फवारण्या जर करता आल्या 15-20 दिवसाच्या अंतराला, पण फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे आणि जमीन ऑफशोअर असताना फवारणी करायची आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं. बघा, तुम्हाला 2 फवारण्या सांगितल्या आणि एक साधारणपणे 2 महिन्याच्या पुढचे खताचे डोस सांगितले. जर का तुमच्या लक्षात नाही राहिलं तर हा मुलगा आता तुमच्या हातामध्ये जो कागद वाटतो यामध्ये मी जे बोलतोय ते सगळं खताचं शास्त्र असेल, फवारण्याचं शास्त्र असेल, लागणीच्या ताकदीचं शास्त्र असेल, हे सगळं त्या एका कागदामध्ये बसवलेलं आहे. एका कागदामध्ये व्याख्यान सगळं बसवलेलं आहे. म्हणून कागद जपून ठेवा आणि फाईलला कुठेतरी लावून ठेवा. जिथं जिथं अडचणी वाटतात हा कागद डोळ्यासमोर ठेवून सगळं करण्याचा प्रयत्न करा. अर्थात हे थोडक्यात दिलेलं आहे आणि विस्तृत अशी माहिती मी आपल्या समोर सांगत आहे. तर खोडव्यामध्ये हे काम करता येण्यासारखं. आता सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा सांगणार आहे. लागणीचा ऊस असो, खोडव्याचा असो, जे ऊस आता या वर्षी कारखान्याला जाणार आहे आणि ज्या ऊसाची भरणी झालेली आहे त्यांनी पावसाळी डोस टाकायला हरकत नाही. 7 जूनला मृग नक्षत्र निघाल्यानंतर पावसाळी डोस ज्यांना टाकायचा आहे त्यांच्यासाठी एका एकरला 2 कुती अमोनियम सल्फेट, 2 कुती अमोनियम सल्फेट, 2 कुती 12-32-16, 1 पोत पोटॅश आणि 2 कुती ग्रीन हार्वेस्ट, 2 कुती ग्रीन हार्वेस्ट, 1 पोत पोटॅश, 2 कुती 12-32-16 आणि 2 कुती अमोनियम सल्फेट असा हा सगळा डोस ग्रीन हार्वेस्ट मध्ये मिसळून 7 जूनला मृग नक्षत्र निघाल्यानंतर गणपती बसेपर्यंत कधीही हा डोस टाकू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, हा डोस टाकल्यानंतर शक्य असेल तर माती आड करा, शक्य नसेल तर हो टाकून पाणी देण्याचं काम करा. ग्रीन हार्वेस्ट मध्ये मिसळून टाका, त्याला ऑर्गॅनिक कोटिंग करा. हा म्हणतात पावसाळी डोस. तर पावसाळी डोसची माहिती झाली, फवारण्याची माहिती झाली, खताच्या डोसची माहिती झाली. तर खोडव्याची माहिती ही थोडक्यात मी आपल्या समोर सांगितलेली आहे. याविषयी प्रश्न असले तर विचारा. बाकी मग नवीन लागवडीमध्ये काय महत्वाचे मुद्दे ते आपण चर्चा करू. खोडव्यामध्ये काय चालते शंका असल्या तर विचारा. उसावर ऊस शक्यतो घेऊ नका. खूप अडचण असेल तर तो भाग वेगळा. उसावर ऊस घेतल्यानंतर जमिनीची ताकद कमी झालेली असते, जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं शोषण झालेलं असतं. म्हणून उसावर ऊस न घेता मध्ये ताग असेल, द्यांचे असेल, सोयाबीन असेल, मध्ये एखाद किंवा हरभरा असेल, एखादं पीक घ्या आणि मग उसाची लागण केलेलं नक्की फायदे. आणि काही अडचणीमुळे घ्यावंच लागत असेल तर सेंद्रिय खताचा वापर
10 टन 12 टन 15 टन सेंद्रिय खत म्हणजे शेणखत किंवा कारखान्याच्या कंपोस्ट खताचा वापर करून थोडासा कमीत कमी 10-15 दिवसाचा महिन्याचा वेळ त्या मशागतीला जर मिळत असेल तर तुम्ही करा, पण 99% नको, 1% ठीक आहे। अजून पांढरा मावा पडतो का? पांढरा लोखरे मावा पडत असेल तर बाजारामध्ये बायर कंपनीचे एक सोलोमन नावाचं कीटकनाशक मिळतं। सोलोमन पंपाला 15 मिली, 10 ते 15 मिली सोलोमन नावाचं कीटकनाशक आहे आणि 15 मिली स्टिकर मिसळून फवारणी करायचं। क्लोरोजन पावडरनं जातं, कॉलिडॉर पावडरनं पण जातं, पण सगळ्यात इफेक्टिव्ह आहे ते माझा सांगण्याचा प्रयत्न नेहमी असतो। तर पंपाला 10 ते 15 मिली सोलोमन नावाचं कीटकनाशक आणि 15 मिली स्टिकर मिसळलं तर 100% लोकरे मावा जातो। यानंतरचं चांगलं औषध कुठलं असेल तर पंपाला 30 ग्रॅम ऍसिफेट नावाचं एक कीटकनाशक आहे, पंपाला 30 ग्रॅम ऍसिफेट आणि 15 मिली स्टिकर या पद्धतीनं फवारणी करा। कोलिडॉल पावडरनं बी जातो, लोक आपला क्लोरोपायरी फॉसनं बी जातो, पाण्याचा फवारा मारला आणि पाण्याला प्रेशर असेल तरी लोकरे मावा गळून पडतो, पण त्यातल्या त्यात चांगलं कीटकनाशक कुठलं हे मी आपल्याला सांगितलं। इसाबेल काय आहे जरा मला बघावं लागेल। फ्युमिक ऍसिड, फ्युमिक ऍसिडची फवारणी करता येते, पण जास्तीत जास्त फ्युमिक ऍसिडचा फायदा हा जमिनीमध्ये होतो, मुळाची वाढ करण्यासाठी फ्युमिक ऍसिडचा फायदा जास्त होतो, म्हणून आळूने म्हणा किंवा ड्रिप मधनं सोडणं म्हणा, हा फ्युमिक ऍसिड जमिनीमध्ये जास्त कार्यरत फायद्याचा। 1919-12-0 सुद्धा फवारणी करू शकता। ज्यावेळी ऊसाचं वय 2 महिने 3 महिने असतं त्यावेळी 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो 1919, 2 किलो 12-0 आणि कुठलंही समुद्री शेवाळ, मग इफको कंपनीचं सागरिक असेल किंवा केनस्टार नावान असेल किंवा वायुधन नावान असेल, एक समुद्री शेवाळ 12-0 आणि 1919 याची फवारणी आपल्याला करता येईल असेल। मी काय म्हणतोय, बाजारामध्ये भरपूर आहेत, आता केल बुस्टर मध्ये काय ते पण बघावं लागेल असेल, मी नाही म्हणत नाही। मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट आलेले आहेत, चांगला असला तर नक्की वापरा, केल बुस्टर सुद्धा वापरू शकता, काय अडचण नाही, फक्त त्यात काय आहे हे मला आता सांगता येणार।